आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वारा व पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून मोठ्या प्रमाणात घरावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी लाईटचे खांब मोडून पडले असून याचा सर्वात फटका तासवडे MIDC येथील वस्तीला बसला आहे। या ठिकाणी अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे। झाडांसह विद्युत खांब मोडून पडल्याने व घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। कराड शहरातही रविवार पेठेत एका घरावर झाड पडल्याने नुकसान झाले आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तासवडे MIDC वस्तीवर अशा प्रकारे प्रचंड वारा व पावसाने नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले असून घरावरचे पत्रेही उडून गेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सदरचे दृश्य हे तासवडे MIDC वस्ती नजीकचे आहेत।